30 वर्षापेक्षा जास्त काळ मी सामना सारख्या एका महत्त्वाच्या दैनिकाच्या संपादक येणारा माणूस, जवळजवळ 4 वेळा अरे भूषण लागते त्यांना खासदार राज्यसभेचा मी आहे झालेलो 18 वर्षामध्ये जास्त काळ. अशा व्यक्तीला आपण तुरुंगात टाकल का? शेवटी न्यायालयानं सत्य समोर आणलं, मी न्यायालयाचा आभार. सर, आपके ऑर्डर से अनिल देशमुख और नवाब मलिक के लिए भी उम्मीद जग सकती है, क्या आपको ऐसा लगता है सर? देखिए, मैं न्याय व्यवस्था पर खरा पूरा भरोसा है, आज वो भरोसा बढ़ गया. अमृत नोनी गैस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन. त्यामुळे मी त्यांचा आभारी आहे अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली. न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी आज देशाचे 50वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्यायमूर्ती चंद्रचूड यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. न्यायमूर्ती चंद्रचूड हे 10 नोव्हेंबर 2024 पर्यंत म्हणजेच 2 वर्षांसाठी पदावर असतील. सामान्य नागरिकांना सेवा देणं हे आपलं पहिलं कर्तव्य असेल असं ते यावेळी म्हणाले. मराठमोळ्या धनंजय चंद्रचूड यांचं मूळ गाव पुण्यातल्या खेड तालुक्यातल्या कनेरसरमधलं, त्यामुळे कनेरसर गाव पुन्हा एकदा देशपातळीवर चर्चेच्या केंद्रस्थानी आलं. धनंजय चंद्रचूड सरन्यायाधीश पदाची शपथ घेत असताना गावकऱ्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. नवी मुंबईतल्या सिवूरच्या काही भागात पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटली. पामबीज मार्गावर सिग्नल जवळ असलेल्या या जलवाहिनीचा मुख्य सांधा फुटल्यानं बरंच पाणी वाया गेलं. काही वेळानं पाणी बंद करण्यात आलं. जलवाहिनीच्या दुरुस्तीचं काम सुरू आहे. पुणेकर आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी वापरत असल्याचं समोर आलंय. प्रति व्यक्ती 150 लिटरपेक्षा जास्त पाणी वापरलं जात आहे. आतापर्यंत अशा 4000 ग्राहकांना पाणी वापर कमी करा, अन्यथा कारवाई केली जाईल असा इशारा देण्यात आलाय. पुणे महापालिकेनं समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत घरोघरी मीटर बसवलंय, त्यामुळे पाण्याचा वापर किती होतो हे दर महिन्याला दिसतंय. कोल्हापूर जिल्ह्यात जलजीवन मिशन योजनेअंतर्गत केलेली काही कामं निकृष्ट असल्याचं समोर आलंय. आळते गावात 8.5 कोटी रुपये खर्चून 1 वर्षापूर्वी जलजीवन योजना राबवण्यात आली, पण वर्षभरात या योजनेतून क्वचित पाणी मिळाल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. पाईप वारंवार फुटत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे